उस्मानाबाद शहर सुंदर शहर आणि रोगमुक्त शहर बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या 168 कोटी रुपयांच्या अंडरग्राउंड ड्रेनेजला शासनानं विशेष बाब म्हणून मंजुरी दिली असून 1 ते 3 महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. यासोबतच इतर विकास कामांसाठी 208 कोटी रुपयाला विविध योजनेतून प्रशासकीय मंजुरी मिळाली असून शासन निर्णयाप्रमाणे अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम जसजसे पूर्ण होत जाईल तसतसे ही विकास कामेही सुरू होतील अशी माहिती उस्मानाबाद नगर परिषदेचे शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा आमचे पक्षप्रमुख सन्माननीय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब तसेच नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे पालकमंत्री शंकरराव गडाख साहेब, आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा उपनेते आमचे नेते सन्माननीय तानाजीराव सावंत साहेब, खासदार ओमराजे निंबाळकरजी, आमदार सन्माननीय कैलाजी पाटील, आमदार ज्ञानराजजी चौगुले, या सगळ्यांच्या प्रयत्नातून उस्मानाबाद नगर परिषदेला भुयारी गटार योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून तब्बल 168 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. ही योजना उस्मानाबाद शहराच्या 80% भागामध्ये राबवली जाणार आहे. जो 20% भाग आहे तो गोदावरी खोऱ्यातला भाग आहे आणि तो टप्पा 2 मध्ये आहे. त्यामुळं या भागामध्ये या योजनेचं 70% काम पूर्ण झाल्याच्या नंतर त्या 2 नंबरच्या टप्प्यामध्ये हे काम पूर्ण होईल. तत्पूर्वी नियोजन समिती असेल किंवा महाराष्ट्र शासनाचं वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील बजेट असेल या बजेटमधून सुद्धा ही योजना मंजूर होण्यापूर्वी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 40 कोटी रुपये निधी त्या ठिकाणी आमच्या सर्व नेतेमंडळींनी उपलब्ध करून दिला आहे. या सगळ्या निधीच्या अनुषंगानं ज्या ज्या भागामध्ये कामं होणार आहेत त्या भागाच्या कामाच्या नावाच्या यादीसह मी आपल्या सगळ्याला दिलेला आहे. ही सगळी कामं भूमिगत गटार योजनेची कामं त्या त्या भागामधली झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी रस्त्याची कामं लवकरात लवकर तात्काळ पूर्ण करण्यात येतील. या सगळ्या कामांना प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता आणि सगळी प्रशासकीय बाबीची पूर्तता त्या ठिकाणी केलेली आहे. ह्या कामाच्यासाठी पैसे देखील नगरपालिकेला येऊन त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. ह्या कामाला विलंब लागत असल्यास शासन निर्णय दिनांक 11 मे 2017 जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे या सगळ्या कामांच्या प्रशासकीय मान्यता जरी आज मिळाल्या असल्या तरी भुयारी गटार योजनेचं काम पूर्ण झाल्याशिवाय ही कामं करता येणार नाहीत आणि त्यामुळं या कामाला पैसे खर्च जरी नाही झाले तरी त्याची मुदतवाढ देण्याच्या संदर्भामध्ये शासन निर्णयामध्ये त्या ठिकाणी नमूद केलं असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं वेळोवेळी नगरपालिकेने प्रस्ताव पाठवून या सगळ्या कामांच्या मुदतवाढी घेऊन भुयारी गटार योजनेची कामं त्या त्या भागामध्ये